घेतलेल्या कर्जाच्या रकमेच्या तुलनेत 10% रक्कम भरून घेऊन सेटलमेंट करा. ब्युशी व चौंदलका शेतकऱ्यांची मागणी. भारत हा कृषी प्रधान देश आहे. या कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी शासनाकडून विविध योजना शेतकऱ्यांना देण्यात येतात. या योजनेचा लाभ शेतकरी घेऊन आपले जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या ब्युशी व सौंदलगा गावातील 180 शेतकऱ्यांनी सौंदलगा येथील कॉर्पोरेशन बँकेतून सरकारच्या विविध योजनेअंतर्गत मुद्रा लोन, क्रॉप लोन, पाईपलाईन, गोटा प्रकल्प, मोटरसायकल लोन, मोर्गेज लोन यासह इतर लोनच्या माध्यमातून 1 लाखापासून ते 15 लाखापर्यंत लोन घेतलेले आहेत. हे घेतलेले लोन सध्या कोरोना, महापूर, लॉकडाऊन या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज परतफेड करणं शक्य नाही. सध्या शेतकरी वर्गाची आर्थिक घडी कोडमडली असल्यामुळे घेतलेले कर्ज परत देणे शक्य नाही. यासाठी घेतलेल्या कर्जाच्या रकमेच्या तुलनेत 10% रक्कम भरून घेऊन सेटलमेंट करण्याची मागणी भिवशी व सौंदलगा गावातील शेतकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना केली. सौंदलगा कॉर्पोरेशन बँक मॅनेजर यांनी 180 शेतकऱ्यांना नोटीस पाठवून निप्पाणी न्यायालयात लोक अदालतमध्ये सेटलमेंट करण्याविषयी बोलून घेतले होते. पण सदर मॅनेजरने जी काही रक्कम घेतलेली आहे ती सर्व रक्कम भरावी लागेल असे सांगतात शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाच्या रकमेच्या तुलनेत 10% रक्कम भरून घेऊन सेटलमेंट करण्याची मागणी केली. पण या पद्धतीचा आदेश आलेला नसल्याचे बँक मॅनेजरनी सांगितले. यावेळी विकास नरसिंह चौगुले व सातप्पा कुंभार यांनी माध्यमांना माहिती दिली. गावचा रहिवासी आहे. इथं का आलाय तुम्ही? इथं कोर्टानं नोटीस पाठवलं होतं. काय म्हणून पाठवलं होते? बँकेनं नोटीस पाठवलं होतं, वन टाइम सेटलमेंट करतो आणि तुम्ही या म्हणून नोटीस पाठवलं होतं, पण सेटलमेंट न करता पूर्ण रक्कम भरावी असे मॅनेजर सांगून निघून गेलेले आहेत. तुमची किती आहे रक्कम एकदम? 1,12,000 आहे. 1,00,000 आमच्या भावाच्या नावे कर्ज आहे. हे वन टाइम सेटलमेंटसाठी आम्ही इथं आलो होतो सगळेजणच. सर्वसामान्य किती शेतकरी आहेत? 80 शेतकरी आहेत. सौंदलगा भिवशी गावचे, सौंदलगा गावचे किती आहेत? सर्वसाधारण 180 असते आहेत. मग 180 शेतकऱ्या सगळ्यांना नोटीस आल्या होत्या का? सगळ्यांना नोटीस आल्या होत्या. नोटीस येऊन तुम्हाला वन टाइम सेटलमेंट करण्यासाठी बोललो होतं. बोललो. पण इथं आल्यानंतर मॅनेजर काय म्हणाले? मॅनेजर म्हणले सगळी रक्कम भरायला पाहिजे, पूर्ण रक्कम भरली पाहिजे आणि तुम्ही बँकेत संपर्क साधा. बँकेत संपर्क साधायचा होता तर इथं आम्हाला कशाला बोलवलं? मग तुम्हाला आता जी बँकेची जी रक्कम आल्या, जी नोटीस आहे, तेवढी तुम्हाला भरणं शक्य आहे का नाही? भरणं शक्य नाही. कसं भरणार शेतकरी? 2 वर्ष कोरोनाचा काळ गेला, नंतर पूर परिस्थिती आहे, पूर्ण पिकं, आता सुद्धा दिवशीला पूर परिस्थिती आहे, पाण्यात आहे दिवशी. तुम्हाला सेटलमेंटसाठी म्हणजे किती रक्कम अपेक्षित आहे? 10% आम्हाला भरायची. किती अपेक्षा आहे तुम्हाला? 10% अपेक्षा आहे आम्हाला. 10% रक्कम आम्ही भरू शकतो. समस्या म्हणजे आम्ही काय व्यवसायासाठी तिथं लोन घेतलं तर पी एम ई तिथं. किती घेतलं लोन? घेतल्यानंतर काय झालं म्हणजे काय, 2 वर्ष आम्ही कोरोना काळात टोटली लॉस आहे. तरी पण आम्ही थोडंफार तिथं पैसे भरलेले आहेत हां, आणि आत्ता परत आम्हाला नोकरी सुटलेली आहे. मग आता आमचा असं पूर्णपणे धंदा बंद आहे. पूर्णपणे धंदा बंद असल्यामुळं आम्ही हे लोन आता काय म्हणते काय भरू शकत नाही किंवा हप्ता भरू शकत नाही. मग याच्यासाठी काय म्हणते काय जे काय असेल ते काय असेल त्यासाठी 5-10% त्या लोनच्या हिशोबानं आम्ही भरू शकतो आहे. कारण का आता आमचा टोटली धंदा लॉस आहे. काय टोटली धंदा म्हणजे टोटली धंदा लॉस आहे तर टोटली बंद आहे आमचं. आणि कसं असतं हे पूर परिस्थिती म्हणा किंवा पाऊस काळ म्हणा किंवा काय म्हणा, याच्यामुळं आमच्याकडे आता आर्थिक व्यवस्था काही नाही आहे. मग त्याच्यामुळं कसं काय आता बँक मॅनेजर आले आहेत. बँक मॅनेजर काय म्हटले हे सगळं भरायला पाहिजे, तुम्ही बँकेत या, हे करा ते करा. अहो बँकेत यायला तर इथं कोर्टात कशाला तुम्ही या लावला लोकांनी? मला काय म्हणायचं आहे, तुम्ही नोटीस काढून इथं कोर्टात सगळ्या लोकांनी या लावला. तुम्ही बँकेत ब्रँचला बोलला की नाही? ब्रँचला बोलवा की हो, ब्रँचला बोलवून तुम्ही काय असेल ते म्हणणं मांडा किंवा काय पाहिजे ते करा. हां आमचं सबसिडी लोन आहे, सगळं आहे, बरोबर आहे. हो आत्तापर्यंत आम्ही काय भरू शकलो नाही म्हणजे आत्तापर्यंत भरलं आहे थोडंफार, परत तरीसुद्धा आत्ता काय आम्ही NPA मध्ये आहे, बरोबर आहे. हो NPA मध्ये काय आहे आता आमची आर्थिक परिस्थिती नाही जो. यावेळी तात्यासो पाटील, जयवंत पाटील, विवेक जाधव, राहुल चौगुले, तानाजी पाटील, सचिन भिवसे, विकास पाटील, रघुनाथ पाटील, रघुनाथ मोरे, आनंदा सूर्यवंशी, दीपक बेनाडे, समीर माळुंगे, ज्योतिराम पडवळे, एकनाथ हातकर यांच्यासह भिवशी सौंदलगा येथील शेतकरी उपस्थित होते.